असं आहे की राजकारणामध्ये कधी माणूस वर जातो कधी खाली जातो, पण इतकं निराश होऊन मनात येईल ते बोलायचं यातनं त्यांच्या बुद्धीची क्यू लोक करतात, त्यांच्या बोलण्याने काही परिणाम होत नाही, पण लोकांना असं वाटतं की यांना मोठे नेते आपण म्हटलं आणि असं म्हणजे संजय राऊत जे बोलले असं निर्बुद्धपणे बोलतात, ते अशा निर्बुद्ध लोकांना काय मी उत्तर देऊ? आणि उद्धवजींचा जिथपर्यंत सवाल आहे, उद्धवजींचा एक लिमिटेड डिक्शनरी आहे, ते एक 10-15-20 त्यांचे शब्द आहे, ते शब्द फिरवून फिरवून ते वापरतात, त्याला काही उत्तर थोडी द्यावं लागतं। परिस्थिती मला तरी चांगली वाटते आहे, लोकांचं समर्थन चांगलं आहे, पण कुठली निवडणूक ही गांभीर्याने घ्यायची असते, त्यामुळे आम्ही ती गांभीर्यानेच घेतली आहे आणि मला असं वाटतं की निश्चित लोकांचा आशीर्वाद मिळेल। सर, काल अजित पवारांचा दौरा झाला, त्याचबरोबर बाळासाहेब थोरात असतील, बाळासाहेब थोरात असं म्हणत आहेत की कुणीही आलं तरी कसब्यामध्ये काँग्रेस उमेदवार निश्चितपणे विजय होणार, त्यांना असंच म्हणावं लागेल। आम्ही पण असं म्हणू की त्यांच्यापैकी कोणी आलं तरी आमचाच उमेदवार निश्चित विजय होईल, शेवटी निवडणुकीत असंच म्हणायचं असतं। ते पत्र अजित पवारांनी लिहिलेलं नाही आहे, ते पत्र उद्धव ठाकरेंनी लिहिलेलं आहे आणि आता मी काही पूर्ण मुलाखत पाहिली नाही, पण मी थोडे त्यातल्या काही बातम्या बघितलेल्या आहेत, मला असं वाटतं की त्यांनी सांगितलं ते योग्य आहे। पण सर, हे कधी तुमच्यापर्यंत आलं होतं की बरेचदा राज्यपालांशी तुमचे खूप चांगले संबंध होते, असं काही बोलणं कधी झालं का? हे तुमच्यापर्यंत पोहोचलेलं अशा पद्धतीने राज्यपालांना धमकवलं जातं? मला जी माहिती आहे त्यानुसार ज्यावेळी तिन्ही पक्षाचे नेते नंतर राज्यपालांना भेटायला गेले होते, जी सर, त्याच राज्यपालांनी त्यांना ऍडवाईस केलं होतं की अशा प्रकारच्या धमकीच्या पत्रावर राज्यपाल कधीच कारवाई करत नाही, योग्य फॉर्मॅटमध्ये तुम्ही पत्र पाठवा, पण त्यांचाही इगो होता, त्यामुळे त्यांनी सांगितलं आम्ही ते बदलणार। मला असं वाटत नाही, कारण शेवटी तिथे काही ठाकरेंचा उमेदवार नाही आहे, तिथे काँग्रेस राष्ट्रवादीचा उमेदवार आहे, राष्ट्रवादीचा आहे, आणि त्यांनी आंबेडकरांनी पहिल्यांदाच सांगितलंय की मी शिवसेनेसोबत आहे, मी काही काँग्रेस राष्ट्रवादीसोबत नाही, त्याच्यामुळे मला वाटत नाही की याला कोंडी वगैरे म्हणताय। आम्ही असं आहे की या संदर्भात राज्य सरकारने अत्यंत तत्परतेनं निर्णय करून एमपीएससीला कळवलं होतं की 2025 पासून तुम्ही हा सिलेबस लागू करा। एमपीएससी एक स्वायत्त संस्था आहे, आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये पहिलेपासून आपण त्याला स्वायत्तता दिली आहे, राज्य सरकार डायरेक्टिव्ह अशा बाबतीत देऊ शकत नाही, कायदा आहे त्याचा। मात्र एमपीएससीनी राज्य सरकारला पुन्हा कळवलं की आपला प्रस्ताव आम्ही फुल कोरम समोर ठेवला आणि फुल कोरमनी हे सांगितलं की हे यावर्षीच लागू केलं पाहिजे। त्यानंतर मुख्यमंत्री पुन्हा बोलले, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मान्य होणार नाही, यातनं लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन तयार होते आहे, यातनं विद्यार्थ्यांमध्ये निराशा तयार होते आहे आणि त्यामुळे थोडासा वेळ दिला पाहिजे। कोणाचाही विरोध नवीन सिलेबसला नाही आहे, नवीन सिलेबस हे 25 पासून लागू करा एवढंच त्या ठिकाणी मत आहे आणि पुन्हा माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना पत्र पाठवलेलं आहे आणि सांगितलंय की तुम्ही जो निर्णय केला तो रिकन्सिडर करा आणि त्यासंदर्भात राज्य सरकार सातत्याने तिथे पाठपुरावा करते आहे आणि जर त्यांनी तो रिकन्सिडर केला नाही, मला असं अशी अपेक्षा आहे ते करतील, पण त्यांनी जो रिकन्सिडर केला नाही तर मग राज्य सरकारला न्यायालयात जाणं वगैरे सगळ्या ऑप्शन्सचा विचार हा करावा लागेल, कारण आम्हाला शेवटी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहावं लागेल, विद्यार्थ्यांना निराश करून आपल्याला चालणार नाही, ते आपलं भविष्य आहे, ते मग त्यासंदर्भात जे करता येईल ते आम्ही करू। माझी एवढीच त्यासंदर्भात विनंती असणार आहे की कोणी यात राजकारण आणू नये, कारण राज्य सरकारने स्पष्ट भूमिका घेतली आहे, त्यामुळे याच्यात राजकारण न आणता विद्यार्थी हिताचे निर्णय आपल्याला सगळ्यांना मिळून घ्यावे लागतील।